हिंदूदय सम्राट सर सेनापति बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून रयतेचं जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज अंगारकी चतुर्दशी आणि ह्या चतुर्दशीच्या निमित्तानं आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवसाहेब यांचा वाढदिवस सकाळी उठून श्री गणरायाच्या चरणी अभिषेक केला. अभिषेक करून आम्हा कार्यकर्त्यांनी साहेबांना उदंड आयुष्य ऐश्वर देव अशा प्रकारची प्रार्थना त्या ठिकाणी केली. त्याचवेळी विघ्नरच्या भव्य हॉलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलं. शिवसेनेचं युवा नेतृत्व युवासेना प्रमुख गणेशभाऊ कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात येत असताना आणि कार्यकर्त्यांनी गावामधील तरुण तरुणाई त्या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला आणि रक्तदान शिबिर पूर्णपणे संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान दिलं त्यांना भेट म्हणून त्या ठिकाणी छत्री देण्यात आली, प्रशस्ती पत्रक असेल, त्याचप्रमाणे काही वृक्षांची रोपंही देण्यात आली. ते देत असताना बी व्ही मांडे साहेब, शिवसेना नेते सुरेशजी भोर असतील, त्याचप्रमाणे शाखाप्रमुख विभाग प्रमुख अनेक विभागाचे कार्यकर्ते बारामतीपासून त्या ठिकाणी आले होते. आणि हे येत असताना पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी समाजासाठी केलेली कामं आणि कार्य फार मोठी आहेत. साहेबांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर आभाळा एवढं वडिलांचा वारसा चालवणारे उत्तुंग व्यक्तिमत्व, स्वच्छ चारित्र्य, महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार, शांत आणि संयमी योद्धा, एकवचनी रयतेचा राजा, महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व, आमचे प्रेरणास्थान, लोकनेते, कार्यसम्राट, मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव साहेब, आदरणीय उद्धव साहेबांचा वाढदिवस साजरा होत आहे. आणि हा वाढदिवस साजरा होत असताना अनेक ठिकठिकाणी रक्तदान शिबिरं आयोजित केली गेलेली आहे. कारण आज जर पाहिलं तर कोरोनाची महामारी अजूनही संपलेली नाही आणि ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये उद्धव साहेबांना खऱ्या अर्थानं समाजाची जी किडलेली आहेत, पिडलेली आहेत, जे हॉस्पिटलमध्ये आहेत, साहेबांना फार मोठा त्रास सहन करावा लागला, सोसावा लागला. परंतु साहेब स्वस्त कधी घरी बसलेले नाहीत. समाजासाठी अविरत फिरताना किंवा समाजासाठी कार्य करताना आपल्याला दिसलेत. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा धागा पकडून जे उदाहरण आपल्याला द्यायचं आहे. काल झालेली कोकण विभागामध्ये महाड तालुक्यात तळे या गावावर झालेली अतिवृष्टी असेल, ढगफुटी असेल, त्या अतिवृष्टीमध्ये आपण टी व्हीला पाहिल्याप्रमाणे 36 अधिक लोक मृत पावलेली आहेत, तर काही लोक बेपत्ता झालेली आहेत, ती अजूनही सापडलेली नाहीयेत. आणि अशा या ठिकाणी भेट देत असताना महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री उद्धव साहेब, आम्ही खऱ्या अर्थाने तुम्हाला टीव्हीवर पाहत असताना गाळ तुडवत जात असताना त्या ठिकाणी साहेब आपल्याला किती वेदना होत असेल, परंतु समाजाच्या हितासाठी ज्यांना खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी काय गरज आहे आणि ही गरज ओळखून आपण त्या ठिकाणी त्या कुटुंबियांना भेट देत असताना, आपण चिखलातून जात असताना अनेकांनी या ठिकाणी वर्णन केलेले आहे. कार्यसम्राट मुख्यमंत्री उद्धव साहेब, आपण जे कार्य करत आहात, जे काम करत आहेत,
ज्या समाजामध्ये जे लोकांना आपण भेटण्यासाठी चिखलातून गाळातून जात असताना असा मुख्यमंत्री आम्ही कधी पाहिला नाही का तू गाळ तुडवत समाजाच्या सेवेसाठी पुढे धावत आहे आणि म्हणून उद्धव साहेबांचं काम आणि कार्य हे फार मोठं आहे. मध्यंतरी जे सर्वेक्षण झालं 13 राज्याचं त्या सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री उद्धव साहेब एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी गणला जात आहे. कारण साहेबांची कामं खूप मोठी आणि भरीव आणि संयमी नेता संयमी नेतृत्व म्हणून साहेबांकडे बघितलं जातं. असे ह्या नेत्याला उदंड आयुष्यवर लाभण्यासाठी गावागावामध्ये शिबिरे घेण्यात आलेली आहे आणि अशाच प्रकारचे एक शिबिर आज विघ्नर ह्यासारख्या ठिकाणी देवस्थानाच्या ठिकाणी घेण्यात आलं. खूप लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला, कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. कारण उद्धव साहेबांचं काम आणि कार्य खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला प्रेरणा देणारं आहे अशा ह्या आमच्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांना पक्षप्रमुखांना परमेश्वरानं उदंड आयुष्यवर लाभो अशा प्रकारची प्रार्थना करत असताना आपल्या तालुक्याचे शिवसेनेचे आमदार शरददादा सोनवणे त्याचप्रमाणे शिरूर लोकसभेचे कार्यसम्राट खासदार शिवाजीराव अडळराव पाटील दादा त्याचप्रमाणे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते मग विभाग प्रमुख असतील गटप्रमुख असतील या सर्वांच्या वतीनं दांगट न्यूज पेपर एजन्सीचे मालक बाजीराव शेठ दांगट आमच्या उमरस ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या चौधरी परिवाराच्या वतीनं साहेबांना उदंड आयुष्यवर लाभण्यासाठी दांगट न्यूज पेपर एजन्सीचे शिवाजी शेठ दांगट आणि अनेक कार्यकर्त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आई तुळजाभवानीला साकडं घालतो. हे अंबिके आमच्या पक्षप्रमुखांना आदरणीय उद्धवजी साहेबांना उदंड आयुष्यवर दे कारण समाजाची सेवा करण्यासाठी त्यांच्या बाहुबळामध्ये यश दे अशा प्रकारची प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय गुरुदेव. आषाढ महिना म्हणजे मांसाहार करणाऱ्यांची चंगळच. मांसाहार करायचा म्हणजे हवी उत्तम चव सोबत बाजरीची भाकरी. मांसाहार करण्यासाठी एक पर्वणी असणारे उत्तर पुणे जिल्ह्यातील अफलातून चवीचे एकमेव ठिकाण हॉटेल गुडलक. पुणे नाशिक हायवेवरील खेड शाखा क्रमांक 1 आणि आळेफाटा शाखा क्रमांक 2 खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण. बसण्याची प्रशस्त व्यवस्था. फॅमिलीसाठी विशेष बैठक व्यवस्था. उत्तम स्वच्छता. मनमोहित करणारे वातावरण. प्रशस्त पार्किंग व्यवस्था. मनमिळाऊ व शिस्तप्रिय कामगार वर्ग. आणि सर्वात महत्त्वाचं जिभेचे चोचले पुरवून तृप्त करणारी चव म्हणजे हॉटेल गुडलक. मांसाहारी पदार्थ कोणताही असो चवीने खाणाऱ्यांसाठी एकच ठिकाण गुडलक. मांसाहारासोबतच शाकाहाराची देखील उत्तम व्यवस्था. तेव्हा आपला आखाड महिना साजरा करण्यासाठी आजच भेट द्या. पुणे नाशिक हायवेवर असलेलं चाळकवाडी टोलनाक्याजवळ जिभेचे चोचले पुरवणारे आणि मांसाहार करण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल गुडलक. मांसाहार करणाऱ्यांसाठी आता गुडलक. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज. जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन. दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.